जसं की हे सगळ्या नामकरणाचे प्रस्ताव राज्य सरकारचे उपचाराधीन आहे. अनेक दिवसाचे आता संभाजीनगरची मागणी आहे, नगर शहराच्या नामकरणाची मागणी आहे. मला वाटतं जनतेच्या भावनेचं आदर सरकार निश्चितपणे करील, परंतु काळाच्या ओघामध्ये असे निर्णय करताना सगळ्या सर्व गोष्टीचा विचार करूनच निर्णय करावा लागतात. पण सरकार मला वाटतं त्यामध्ये या बाबतीमध्ये सकारात्मक आहे, एवढं मी सांगितलं. मी आजही जाऊ दे ना गाडी, अशी काही अडचण नाही आहे. ते विनाकारण मला वाटतं ठीक आहे, पावसाळ्याच्या काळामध्ये ते माननीय गडकरी साहेबांनी एक मोठं काम आपल्या ह्या नगर बनमाड रस्त्यासाठी केलं होतं, परंतु दुर्दैवानं कॉन्ट्रॅक्टर ब्लॅकलिस्टेड मिळाला, त्याला काळ्यादी टाकावं लागलं. काही लोकांनी कॉन्ट्रॅक्टरकडून वसुलीचा धंदा सुरू केला, कॉन्ट्रॅक्टर बिचारे पळून तो कॉन्ट्रॅक्टर निघून गेला. आता पुन्हा नवीन 900 कोटी रुपयाचा आता निविदा काढलेल्या आहेत. मला वाटतं जानेवारी 15 पर्यंत या निविदा आता उघडल्या जातील, कॉन्ट्रॅक्टर निश्चित होईल. पण ह्या निश्चितपणे मला वाटतं 2023 या नगर मनमाड रस्त्याच्या करता एक मला वाटतं जे लोकांना दिव्य स्वप्न वाटत होतं ते प्रत्यक्ष वास्तवामध्ये येईल असं मला हरकत नाही. पुणे आहे, नगर आहे, मला वाटतं जिल्हा विभाजनाचा प्रश्न तर लोकांच्या समोर आहे, परंतु विभाजनापेक्षा जिल्ह्याच्या विकासाचा एकूण विचारात घेता मग रोजगार आहे, जिल्ह्यात सिंचन वाढवण्याचा प्रयत्न आहे, औद्योगिकरण जिल्ह्याचं वाढलं पाहिजे, विस्तारलं पाहिजे तो प्रयत्न आहे, मग कितीतरी मोठे प्रश्न आहे. विभाजनानं प्रश्न सुटतील असं काही नाही आहे. आपण मला वाटतं विभाजन होत राहील ज्यावेळी व्हायचं त्यावेळी, परंतु जिल्ह्याच्या प्रश्नामध्ये जिल्हा हा आपल्या राज्यामध्ये एक अग्रगण्य जिल्हा सर्वार्थ झाला पाहिजे, हा आपल्या सर्वांचा प्रयत्न असला पाहिजे.